नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पायनॅपल शिरा बनवूया। शिरा बनवण्यासाठी हा बारीक रवा घेतलेला आहे मी, साधारण 2 वाटी असेल। 1 वाटी साखर आहे आणि हा पायनॅपल पल्प आहे। 6 ते 7 बदाम घेतलेले आहेत। कुरतीला सुरुवात करूया। 1 ते 1.5 चमचा टाकूया। तूप वितळल्यानंतर हा रवा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। साधारण 1-5 मिनिट भाजून घेऊया हा रवा। खमंग भाजायचा आहे जेणेकरून हा आपला पायनॅपल शिरा चविष्ट लागतो। रवा भाजत असतानाच हे 6 ते 7 बदाम टाकूया। एक चमचा साजूक तूप, साजूक तूप टाकल्यामुळे चव छान येते आपल्या पायनॅपल शिऱ्याला। हे बघा, आपण पाहू शकतो रवा हा भाजला जात आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आणखी थोडंसं भाजूया आणि मग प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकूया। हा पायनॅपल पल्प तुपामध्ये टाकूया। साधारण 1 मिनिट आपल्याला हा पल्प परतून घ्यायचा आहे तुपामध्ये। साखर साधारण 1 वाटी दूध आणि थोडंसं गरम पाणी, सर्व मिक्स करून घेऊया। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो टाकूया। 1-2 मिनिट थांबावं लागेल पाण्याला उकळी आल्यानंतर, मग रवा टाकूया। हे बघा, पाहू शकतो आपण पाण्याला उकळी आलेली आहे। चिमटभर लेमन कलर टाकूया। आणि आता हा जो आपण रवा भाजून घेतला होता तो टाकूया आणि ढवळून घेऊया। हे 1-5 मिनिट आपल्याला हा रवा मंद आचेवर शिजून घ्यायचा आहे आणि आपला हा पायनॅपल शिरा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। पाच मिनिट आपले झालेले आहेत आणि शिरा आपला तयार झालेला आहे। हे बघा, झाकण ठेवून दिल्यामुळे छान प्रकारे हा वाफला गेलेला आहे हा पायनॅपल शिरा। प्लेटमध्ये काढून घेऊया। याच्यावरती तुमच्या आवडीनुसार आणखीन दुसरेसुद्धा ड्रायफ्रूट टाकू शकता। अशा प्रकारे आपला हा पायनॅपल शिरा रेडी झालेला आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।